प्रांत असणारे पृथ्वीराज चव्हाण एकूणच आक्रमक झालेत. चव्हाणांच्या निमित्तानं ओळख त्यांच्या मतदारसंघाची. कराड दक्षिण मतदारसंघातल्या लढतीकडे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय, कारण या मतदारसंघात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचंच राजकीय भवितव्य पणाला लागलंय. सातारा जिल्ह्यातील कराड दक्षिण मतदारसंघ काँग्रेसचा परंपरागत बालेकिल्ला. याआधी कधीही काँग्रेस उमेदवाराचा या मतदारसंघातून पराभव झालेला नाही. गेल्या 35 वर्षांपासून सातत्यानं काँग्रेसकडून विलासकाका उंडाळकर इथून निवडून येत आहेत. मात्र यंदा काँग्रेसनं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना कराड दक्षिण मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय आणि विलासकाका उंडाळकर अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. विलासकाका उंडाळकरांची ग्रामीण भागात चांगली पकड आहे, त्यामुळे पृथ्वीराज बाबांना खरं आव्हान असणार आहे ते विलासकाकांचंच. ग्रामीण भागात पृथ्वीराज चव्हाणांचा प्रभाव कमी असल्यानं त्यांनी त्या ठिकाणी विशेष लक्ष केंद्रित केलंय. स्वच्छ प्रतिमा आणि कराडमध्ये केलेल्या विकास कामांच्या जोरावर आपणच विजयी होऊ असा विश्वास पृथ्वीराज चव्हाणांना आहे. मी मुख्यमंत्री पदाचे अधिकार वापरून सातारा जिल्ह्याला आणि कराड तालुक्याला जोगतमाप दिलेले, कुणी नाकारू शकणार नाही. जेवढी कामं दक्षिण कराड मतदारसंघातल्या प्रत्येक मतदारसंघात झाली तेवढी कामं मागच्या 35 वर्षात कधी झाली का मला कुणीही दाखवा. त्यांना कराड शहराचा पुष्कळ सर्वांगीण विकास करता आला असता, पण दुर्दैवाने ते केलं नाही आणि नंतर त्यांना अक्कल सुचली की आता आपलं उभं राहायचं आहे म्हणून 25-15 जे काही 3-2-3 कोटी रुपये आहेत ते धातूमातू थोडं ह्याला दिले त्याला दिले असं करून टाकले. विकासाचा त्यांना अजून अर्थच कळलेला नाही. पूर्वाश्रमी काँग्रेसमध्ये असणारे डॉक्टर अतुल भोसले यावेळी भाजपच्या चिन्हावर निवडणूक रिंगणात आपलं नशीब आजमावत आहेत. डॉक्टर अतुल भोसलेंनी शहरी मतदारसंघाबरोबर ग्रामीण भागातही आपली संपर्क यंत्रणा चांगल्या प्रकारे राबवत मुख्यमंत्र्यांसमोर मोठं आव्हान निर्माण केलंय. तर शिवसेनेकडून डॉक्टर अजिंक्य डी पाटील रिंगणात आहेत. मुख्यमंत्र्यांनी गावामध्ये काहीही विकास कामं केलेली नाहीत हे जनतेने बघितलेलं आहे, जनतेच्या डोळ्यासमोर आहे आणि त्यामुळे त्यांनी कितीही वल्गना केल्या, कितीही आता आश्वासनं लोकांना द्यायचा प्रयत्न केला तरी माजी मुख्यमंत्र्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही अशी परिस्थिती मतदारसंघामध्ये निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे त्यांचा पराभव निश्चित आहे. पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं अपक्ष विलासकाका उंडाळकरांना पाठिंबा दिलाय, त्यामुळे या ठिकाणी चांगलीच रंगत निर्माण झाली आहे. येत्या 19 ऑक्टोबरला इथं कोण बाजी मारतं याकडे मुंबईपासून अगदी दिल्लीचंही लक्ष असणार आहे. प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.